1994 तक वार्ड गठन और वार्ड गठन की जिम्मेदारी राज्य सरकार की थी, राज्य मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा। आगे बात करते हुए वे बोले कि अब राज्य सरकार को सत्ता सौंपने का फैसला किया गया है। राज्य सरकार निर्णय लेगी और राज्य चुनाव आयोग को सूचित करेगी। हम इसे 6 महीने में पूरा करेंगे और इसकी रिपोर्ट राज्य चुनाव आयोग को देंगे। हम कल राज्यपाल से मिले थे, उन्होंने तुरंत हस्ताक्षर किए, ऐसा भी वडेट्टीवार ने बताया। जब तक प्रक्रिया पूरी नहीं होती तब तक चुनाव नहीं होंगे, ऐसा भी इस दरमियान उन्होंने कहा। मैंने 1994 पर्यंत वार्डाची रचना, डिलिमिनेशन हे सर्व काम पूर्वी म्हणजे राज्य सरकारकडे होतं। त्यानंतर आता डिलिमिनेशन करायचं म्हणून 94 नंतर ते राज्य निवडणूक आयोगाकडे गेले जातं। म्हणून आज आता निर्णय आणि घटनेमध्ये आम्ही अशी दुरुस्ती केली की परत ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे आणायचे आणि तो निर्णय एकमताने झालेला आहे सभागृहामध्ये आणि त्यानंतर निवडणूक आयोगांना तारीख कळवायची आणि किंवा निवडणूक आयोग तारीख जाहीर करेल। जोपर्यंत वार्डाची संरचना होत नाही, नवीन लोकसंख्येनुसार गटांची फेररचना होत नाही आणि हे यासाठी ज्या पद्धतीनं विधानसभेचं आणि लोकसभेची डिलिमिटेशन होतो, पुनर्रचना होती, त्याच पद्धतीचे ते अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे दिले होते ते रद्द केले आणि हे सर्व काम आता राज्य सरकार करणार आहे।